विक्रेता के घर पर पुलिस ने छापा मारकर तीन आरोपियों को गिरफ्तार कर लिया। जरीपटका थाने में मामला दर्ज कर आरोपियों के पास से एक भांग से भरी बोरी जब्त की गई है। गिरफ्तार आरोपियों में भांग विक्रेता सूरज राजकुमार शाहू, मेकोसा बाग प्रकाश प्यारे लाल शाहू, बेजन बाग और अजय बाबूलाल तिवारी बजरिया परदेसीपुरा निवासी है। भांग विक्रेता के घर पर पुलिस ने छापा मारकर तीन आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। जरीपटका थाने में मामला दर्ज कर आरोपियों से एक भांग से भरी बोरी जब्त की गई। गिरफ्तार आरोपियों में भांग विक्रेता सूरज राजकुमार शाहू, मिकोसा बाग प्रकाश प्यारेलाल शाहू, बेजन बाग और अजय बाबूलाल तिवारी बजेरिया परदेसीपुरा का समावेश है। पुलिस के अनुसार मंगलवार की सुबह लगभग 11:45 पर संबंधित थाने की पुलिस परिसर में गश्त पर थी। इसी दौरान सूरज के घर में भांग होने की गुप्त सूचना मिली, जिसके आधार पर पुलिस ने सूरज के घर पर छापामार कार्रवाई की। कार्रवाई के दौरान घर के हॉल में रखी भांग से भरी बोरी पुलिस के हाथ लगी। बोरी में 105 किलो भांग का पाउडर बना हुआ था, जिसकी कीमत 2,10,000 रुपए बताई जा रही है। अगदी बरोबर, एक अस्मित खुटे नावाचा तरुण आहे, त्याच्यावर काही गुन्हे आहेत विविध पोलीस स्टेशनला। त्याने एक साधारण 2 महिन्यापूर्वी आपल्याच जरीपटका हद्दीत एका तरुणाला घरात घुसून मारलं होतं। त्यावेळेस पासून तो फरार होता, त्यामुळे त्याला आम्ही पकडलं आणि त्याला सखोल विचारपूस केली। त्यानं अमरावती शहरातसुद्धा एक गंभीर गुन्हा केला होता, त्या संबंधाने आम्ही विचारपूस केली। त्यावेळेस त्याचं असं लक्षात आलं की त्याच्याकडे पिस्टल आहे, त्यामुळे ती पिस्टल आम्ही रितसर पंचनामा, मेमोरँडम पंचनामा करून पंचांच्या उपस्थितीत त्याच्या घरातून जप्त केलेली आहे। गेल्या 1 महिन्याच्या काळात विना लायसन्स अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या 3 कारवाया, 3 पिस्टल्स आम्ही जप्त केलेले आहे। आमचे CP सरांचे, आमचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, आमचे DCP सर यांचं सगळ्यांचं, आमचे SCP सर यांचं सगळ्यांचं, क्रिमिनल्स, क्राईम, अवैध अंमली पदार्थ, अवैध व्यवसाय याच्या बाबतीत अगदी 0 टॉलरन्स आहे आणि त्याच पावलावर, त्यांच्याच याच्यावर आम्ही चालतो आहे आणि अशा समूळ उच्चाटन या गोष्टींचं करतो आहे। हा सूरज साहू आणि प्रकाश साहू या दोघं बाहेरून अंमली पदार्थ आणणार आहेत अशी इन्फॉर्मेशन आमच्या PSI प्रदीप काईट आणि त्यांच्या टीमला मिळाली आणि त्यानुसार त्यांनी सकाळी 4:00 ते त्यांनी त्या याबाबतीतनी सगळा सापळा लावला आणि नंतर जे आरोपी आहे सूरज त्याच्या घरात आम्हाला ही सगळी 105 किलो भांग, ज्याची बाजारात किंमत 2,00,000 वर आहे, ती मिळाली आहे। ती सगळी जप्त केली पंचांसमक्ष आणि एक विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाही, यांच्यावर गुन्हे दाखल नाही आहे। सूरज साहू आणि प्रकाश साहू हे जे आहे हे ही ड्रग आमले भांग आणायचे उत्तर प्रदेशमधून, त्यांनी प्रयागराज येथून ती भांग आणली आणि अजय तिवारी नावाच्या व्यक्तीला ते देत होते आणि अजय तिवारी त्याच्या गोळ्या बनवून ते विविध कस्टमरला विकायचे। आव्हान आहे की तरुणाईने या अशा अंमली पदार्थाच्या ला बळी पडू नये। यापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशनने 213 ग्राम MD पकडली, त्यावेळेस पण आम्ही आव्हान करतो। परत आम्ही पॅरेंट्सला, तरुणाईला, टीनेजर्सना आव्हान करतो की पॅरेंट्सनी आपल्या मुलांवर लक्ष द्यावं आणि त्यांना अशा अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ देऊ नये। पूछताछ में सूरज ने यह माल अजय का बताया, जिसके चलते अजय और प्रकाश को भी गिरफ्तार कर लिया गया है। जोन क्रमांक 5 के प्रभारी उपायुक्त सारंग आवाड़, सहायक उपायुक्त संतोष खांडेकर, वरिष्ठ निरीक्षक संतोष बकाल के मार्गदर्शन में द्वितीय निरीक्षक गोरख कुंभार, उप निरीक्षक प्रदीप काइट, दीपक बिंदाने, गणेश गुप्ता आदि ने यह कार्रवाई की। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।